आता आपल्याला सोडवायचं आहे इयत्ता 10वी पहिलं प्रकरण सराव समरूपता, त्याच्यामधलं सराव संच 1.2 मधलं 9वा गणित। त्रिकोण ए बी सी मध्ये रेख बी डी हा कोन ए बी सीचा दुभाजक आहे। जर ए बी बरोबर एक्स, बी सी बरोबर एक्स अधिक 5, ए डी बरोबर एक्स वजा 2, डी सी बरोबर एक्स अधिक 3 आहे, तर एक्सची किंमत काढायची। ओके, ते काय बोलले आहेत, त्रिकोण ए बी सी मध्ये रेख बी डी हा कोन ए बी सीचा दुभाजक आहे। ए बी बरोबर एक्स, बी सी बरोबर एक्स अधिक 5, ए डी बरोबर एक्स वजा 2 आणि डी सी बरोबर एक्स अधिक 2 आहे। सर्वप्रथम आपण लिहून घ्या, त्रिकोण ए बी सी मध्ये रेख बी डी हा कोन ए बी सीचा दुभाजक आहे। ओके, बी डी हा ए बी सीचा कोन दुभाजक आहे, त्याच्यामुळे इथे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार काय येणार, ए बी छेद बी सी बरोबर ए डी छेद डी सी येणार। ओके, त्रिकोणाचा कोन दुभाजकाचा गुणधर्म आहे ना, ए बी छेद बी सी बरोबर ए डी छेद डी सी येणार। लिहून जाऊया आपण, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार काय येणार, ए बी छेद बी सी बरोबर ए डी छेद डी सी येणार। ओके, म्हणून ए बी काय दिलं आपल्याला, एक्स, बी सी काय दिलेला आहे, एक्स अधिक 5, ए डी काय दिलं आहे, एक्स वजा 2 आणि डी सी काय दिलं आहे, एक्स अधिक 2। ओके, आता काय ना, तिरकस गुणाकार करूया, मध्ये बरोबर चिन्ह असल्यामुळे तिरकस गुणाकार, एक्स गुणिले एक्स अधिक 2 बरोबर एक्स वजा 2 गुणिले एक्स अधिक 5, एक्स वजा 2 गुणिले एक्स अधिक 5, एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग, एक्स गुणिले 2 अधिक 2x बरोबर, ह्या एक्सने ह्या कंसाला गुणिया, नंतर वजा 2 ने ह्या कंसाला गुणिया। ओके, एक्स कंसात एक्स अधिक 5 वजा 2 कंसात एक्स अधिक 5, एक्स वर्ग अधिक 2x बरोबर एक्स वर्ग, एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग। ओके, एक्स गुणिले 5 अधिक 5x वजा 2 गुणिले एक्स वजा 2x वजा 2 गुणिले 5 अधिक 5, काय येते, वजा गुणिले अधिक वजा येते, 5 × 2 = 10 वजा 10 येते। म्हणून हे एक्स वर्ग निघून गेलं, हा एक्स वर्ग निघून गेला। ओके, आता इकडे अधिक 2x शिल्लक राहिले बरोबर, 5x वजा 2x किती होतात, 3x होतात। ओके, 3x होतात इकडे वजा 10, म्हणून काय येत आहे, इथे 3x आहे आणि इथे 2x आहे, वजा 10 आहे तिकडे, हे वजा 10 इकडे नेऊया आणि 2x इथे आणूया, म्हणजे काय होणार, 3x वजा 2x बरोबर 10, म्हणजे 3x वजा 2x बरोबर येणार 10। 3x वजा 2x किती येतात, 1x निर्माण होतात, 10 आलं, x बरोबर 10 हे उत्तर आलेलं आहे, आणि तेच आपल्याला काढायचं, x ची किंमत काढायची होती, x बरोबर 10 आलेलं आहे।